Hello, sir. Yes, sir. I just mailed you that. Oh, sir, मी सगळे पॉइंट कवर केले. या हां ओके ऑलराइट ऑलराइट सर, नो प्रॉब्लेम. एव्हरीथिंग इज डन सर. मी आता घरीच निघणार होतो. या या अबाउट युअर या या येस आय नो सर, आय नो सर, आय नो. आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली आहे सर. तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. Good morning. Okay. मला जरा उशीर झाला कार यायला. सॉरी. ठीक आहे रे. बिझी झालायस तू खूप. वेळ नाहीये ना तुझ्याकडे. समजत मला. मला काम आहेत. हे बघ, बिझी असतो म्हणजे काय? यू नो मला काम असतात. भूक लागली अध्याला? रिवा मी सॉरी म्हटलं यार. रिवा कम ऑन. तयार होतो.
हो सर, आणि आपल्या कंपनीला गरज आहे त्याची. इनफॅक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार होतो की आपल्या काही जुन्या एम्प्लॉईजला काढून त्यांच्या ठिकाणी काही नवीन रिक्रूट करूया. डेफिनेटली सर, या रेवा लवकर. येस सर, एक्झॅक्टली सर, या. ओके सर, सी यू इन द ऑफिस सर. सम्यक, तुझ्याकडे थोडा वेळ आहे, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. अरे तुझ्या बाबांनी ती गावाकडे जमीन घेतली ना, एकदा तिथे जाऊन आलो असतो, कारण खूप वर्षात आपण कोणीच. आई प्लीज, आपलं झालंय ना बोलणं यावर, तरी परत परत ते तेच का बोलायचंय तुला? अरे तस नाही, पण गेला तो हल्ली फार घाईत असतो. हॅलो. बोल. गेल्या काही दिवसांपासून पाहते मी तू कामाच्या व्यापात फारच अडकलायस. नाही म्हणजे कळतय मला, पण एवढी काही बरी नाही रे. काळजी घे तू. आणि काय रे, ऑफिसला न सांगताच निघून गेलास? अग काही नाही, ते आज ऑफिसमध्ये थोडे इम्पॉर्टंट क्लायंट्स येणार होते, त्यामुळे मी घरी आल्यावर सांगतो ना तुला सगळं संध्याकाळी. बर ऐक ना, मला एक फोन येतोय आता मीटिंग वरती, मी तुला करतो नंतर. ओके ऐक ना. I'm Samyak and I will be leading the presentation. Okay, so what is the project about? Simple, 1000 questions in 30 days. Short and sweet. So the synopsis. So by this, we conclude our presentation. I hope you all like my creative ideas and presentation put forward. Thank you. छान झालं असतं तुझं प्रेझेंटेशन, मस्त. ते प्रोजेक्ट आता आपल्या कंपनीकडे आले. सर मला त्याविषयी जरा बोलायचं होतं. म्हणजे सर मी केलेल्या प्रेझेंटेशनमधून त्यांना जराही काही समजलं असावं असं मला नाही वाटत, कारण ते काही रिॲक्टच नाही झाले सर. डोंट वरी, जास्त लक्ष द्यायचं नाही तिकडे काय, आणि मनाला लावून पण घ्यायचं नाही. शेवटी रिझल्ट महत्वाचा नाही का? येस सर. गुड. सम्यक. तू ऑफिसहून आल्यावर आईने उठवायला सांगितले? नाही ग, आता नाही यार, आय एम टू टायर्ड. आणि तुला माहिती, ती तेच तेच बोलत असते. हे काय, किस खुशी में? आज एक नवीन प्रोजेक्ट साइन केले, बॉसने गिफ्ट केले. अरे वा, आद्या झोपली? ओके.
थँक्यू. काय मग ऍड एजन्सी कसं आहेस? अरे घे उमी. अरे काय आत मारतो घे संजय. हा घे. आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर का भेटतोय? फिर से पुराने पन्ने पलट देंगे, फूक मार के धूल झटक देंगे. बीता वक्त तो दोहरा नहीं सकता यारो, लेकिन यादों की जिंदगी हम फिर से जी लेंगे. अरे वाह क्या बात है. वाह वाह क्या बात है. क्या थैंक यू थैंक यू. जरा स्पष्ट बोलशील. अरे स्पष्ट काय. अरे कुठेतरी बाहेर जाऊया यार, एन्जॉय करूया, धमाल मस्ती, कॉलेज लाईफ जीते मेरे यार. काय बोलता कुठे संजय? हा लोणावळ्याला जाऊया का? लोणावळा. ए विक्या हे लोणावळा वगैरे नको आहे, आधी सांगतोय. मी आहे ना संजय, रिलॅक्स. हा बाय द वे सम्य सम्य. ओके मिस्टर सम्यक, तुम्हाला काय वाटतं आपण कुठे जाऊया? ए ओम्या विक्या काय ते आधी ठरवा कुठे जायचंय ते. ठरलंय मग. काय कुठे? माझ्या गावी जायचं. अरे क्या बात है? एक नंबर भाई. अरे वा. मी आताच स्पष्ट सांगतोय, यू गाईज कॅरी ऑन, मला जमणार नाही. समय यार, परवा माझ्या गावी. अरे धमाल करू, मस्ती करू, परत येऊ यार, सगळी व्यवस्था झाली. अरे विकी आई माझ्या मागे लागली आहे, ते माझं गावी 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 चाललंय, आणि परवा एवढ्या शॉर्ट नोटीस वरती शक्यच नाही. का कॉलेजमध्ये नव्हता करत? आणि सगळे प्लॅन्स तूच करायचास ना, युअर सो कॉल्ड ऑन द स्पॉट प्लॅन्स विसरलास? आपण असं करूया, आम्ही परवा निघतो, दुसऱ्या दिवशी ये. तुम्ही रेवाला यात इन्वॉल्व करणार नाही आहात. रवा आपली फ्रेंड आहे यार. रेवा सॉरी सॉरी. दोन दिवस मॅक्स. अरे छे बात, एक नंबर. सम्यक काय चाललंय तुमचं, कुठे चाललाय तुम्ही? कुठे चाललाय म्हणजे? अरे यार हे बघ, तू विक्या मला मेसेजेस करतोय सारखे सारखे, काहीतरी प्लॅन करतायत असं म्हणतो. तर मी बोललो होतो ना त्याला, काही नाही का, तू विक्या त्याच्या गावी जायचं म्हणतो, तू माझ्या मागे लागलाय. अरे वा क्या बात आहे, मग जा ना तू. नाही म्हणजे तू आम्हाला वेळ देत नाहीस, निदान स्वतःला तरी दे. तुझं काहीतरी वेगळंच असत ना आपलं.
काय काय निघायचं आपल्याला? चल पण तू कुठे? सांगते रे मी तुला, तू बस पटकन चल, बस बस चल. आता मी कोकणात चाललोय माहिती आहे ना तुला? माहिती आहे मला. रेवा तुझं काय चाललंय मला काही कळत नाही. रेवा रेवा आपण कुठे चाललोय? सम्यक मी तुला म्हटलं ना, मी आता फक्त आपण कसं जायचं एवढंच सांगणार आहे तुला. तू फक्त गाडी चालवायचं काम कर. अरे यार ए बरा लेफ्ट घे. खूप लवकर सांगितलंस, थँक्यू. स्ट्रेट हो सरळ घे. बरं मी काय म्हणते, तू ही गाडी नाही नेतेस? व्हॉट? हो अग मग कसा जाणार आहे मी? हे बघ सम्यक, एकतर तू कोकणात चाललायस आणि तेही एकटा, त्यामुळे आपली गाडी न्यायला मी तुला मुळीच अलाव करणार नाही. अग मग मी कसा जाणार आहे? तू त्याचं टेन्शन नको घेऊ रे, माझं आणि विक्याचं सगळं बोलणं झालेलं आहे. तुमचं ना काय चालतं मला काही कळत नाही यार. थांब थांब इथेच थांबव. इथे सिरियसली? हो रे बाबा. याने जाणार आहे. किल्ली काळजी घे. नाही आहे का? नाही आहे. हा प्रॉब्लेम.
ठेवतोय वर ठेवतो काय काय घेऊन फिरतात लोक काय माहित आम्हाला खाव थँक्यू आत्माराम गावडे आत्माराम गावडे माझं नाव तुमचं नाव तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही नाव विचारलं काय सांगितलं मला बोललं बघा प्लीज शांत बसा काय चाललंय बाहेर बघायला दुखसतलंय हो त्याच्यावर मला दिसत का बाहेर का खूपच दुःख झालं थांबा तुम्ही बसता का इथे पुसतो तुम्ही बसा उठा इथे इथे बसा तुम्हीच बसा उठा नाही बसा सरका 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 बसा नाही राहित लवकर संजय संजय समयचा कॉल येऊन गेला रे हॅलो समय कुठे आहेस तू विकी आईला पोहोचलास तू 15 मिनिटं झाले मला इथे येऊन सॉरी यार एक्स्ट्रीमली सॉरी मित्रा अरे समय ऐक ना एक काम कर तिथे ना बाजूला टमटम असेल म्हणजे मला इथून ट्रॅव्हल करायचं अजून त्या टमटमने ये ना मित्रा सुपर
गुड. साहेबांनो नमस्कार. काही जाऊचा? हो साहेबांनो काही जाऊचा. बोरफाटा बोरफाटा साहेबांनो आपली टमटम असला चला येता. चला 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 येतो. ओ दादा कुठे बसू? जा तुम्ही. हो साहेब. हो काकी सरका मावशी ठेव ठेव. हो चला चला चला. हो तिकडे जागा करा जागा करा जागा करा. हो साहेबांनो बसा. त्यानंतर शौरची टमटम असा चाल जाऊचं लागतलं माका नाही जागायचं. चला बसा 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 बसा. हो सारखा सारखा साहेबान. हो साहेबांनो बसा 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 बसा. चल सारखा सारखा. सम्यकला फोन कर ना. अगं आई करते ना थोड्या वेळात. कुठपर्यंत पोहोचलाय ते तरी विचार कर ना. अगं पण आता मी मी बघते चल. बर ठीक आहे. होती कसला एन्जॉय? हे मूर्ख लेकाचे आलेच नाहीयेत मला घ्यायला. शेवटी आता एकट्याने ट्रॅव्हल करावं लागतंय मला. ते पण या टमटमने. रेवा तू पॉवर बँक टाकलायस ना बॅगेत? ऐको मी विसरले बहुतेक पॉवर बँक टाकायला. अग सॉरी. फोन ठेव मला विकीला फोन करायचंय माझी बॅटरी लो होत चालली. हॅलो ऐक ना सम्यक. किती झाले? 20 रुपये. हा बोर फाटा ना? नाही साहेब ऐसू 5 मिनिटाच्या अंतरावर. काय चला येते.
कुठे आहे तुम्ही यार? अरे यार समय एक छोटासा प्रॉब्लेम झाला रे. आता काय? अरे ते ओमीची गाडी बंद पडली यार. गाडी कशी बंद पडू शकते आता? यार झाली यार बंद गाडी. आता ते आम्ही त्याच्यात गॅरेज वर घेऊन दुरुस्त करतोय. क्या तू? अरे हॅलो साहेब, कंटाळा शिवले ना. वैतागू नका साहेब. वैतागल्यावर डोक्याच्या नसा ताणतात आणि मग डोकं दुखत. मग काही सुचत नाही हो. आणि सुचलं नाही की माणूस चालत नाही. काय माणूस चालत नाही हो? म्हणजे आओ सुचलं नाही की विचार थांबतात आणि विचार थांबले की माणूसच थांबतोय नाही का? म्हणून म्हणतो येईल येईल तुमचा दोस्त. वाट बघावी माणसानं. पेशन्स पेशन्स खूप महत्वाचे साहेब. आणि काही गोष्टी सहजासहजी मिळत नाही तो आयुष्यात. वाट बघावी माणसानं. चला चल तुम्ही चला माझ्याकडे. चल तिकडे लिव मी अलोन. ओ साहेब रे, ओ साहेब रे या. अहो भिजतय कशाला? पाऊस पडतोय. या काय आहे हे? ननमणी आहे काय माझ घर? हो जस तुमच तुमच्या मित्राच जिकडे आता तुम्ही जाणार आहात तस माझ घर आहे. याला दरवाजा नाहीत खिडक्या नाहीत पण जस मोकळ आहे. सगळं कसं मोकळं मोकळं करून टाकायचं. तुम्ही इथे राहता? वय Thank you.
चेहरा जळाल माझा. सिगरेट साठी साहेब रे सिगरेट खूप ओढता वाटत तुम्ही. एक विचारू, हे सिगरेट ओढल्यावर काय होत, ते नेमकं काय वाटत तुम्हाला? थोड्या वेळासाठी बरं वाटत, रिलॅक्स्ड फील होत. हा म्हणजे क्षणिक सुख म्हणायचं का तुम्हाला? तसंच काही सर. मग थोड्या वेळ बरं वाटावं म्हणून सिगरेट ओढून तुम्ही स्वतःचं आयुष्य आणि पैसा वाया घालवते असं नाही वाटत? एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलायला आला होता मला, मी काय बोललो? नाही ना, आणि माझी इच्छा नसतानाही मला इथे यावं लागेल. थँक्स फॉर दॅट. बट जर आता मी माझी सिगरेट ओढतो तर का उगाच लेक्चर देत आहे मला? आणि ही सिगरेट ओढून मी माझा पैसा आणि माझं आयुष्य वाया घालवतो आहे ना, तुमचं तर नाही ना. सो माइंड युअर ओन बिझनेस. ओके काय साहेब, काय पुन्हा वैतागताय तुम्ही? हा काय, ज्याचं करावं भलं तो म्हणतो, माझच काय करणार? साहेब तुम्हाला नियती माहितीये, नियती आपल्याला बऱ्याच गोष्टीतनं काही ना काहीतरी सांगू इच्छित, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकायला पाहिजे. पण तोपर्यंत येळ निघून गेलेली असते साहेब, म्हणून म्हणतो माणसानी थांबाव, पेशन्स, पेशन्स खूप महत्वाचे आहे. सॉरी, मला फ्रस्ट्रेशन मध्ये जरा जास्तच बोललो. रिअलायझेशन, रिअलायझेशन खूप चांगलं असत ते तुम्हाला, यावर न कळत की तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात आणि सेन्सिटिव्ह आहात. एक मिनिट, एखाद्या व्यक्तीला जर रिअलायझेशन झालं तर तो चांगल्या स्वभावाचा किंवा सेन्सिटिव्ह कसा ठरू शकतो? रिअलाइज होणं म्हणजे नेमकं काय हो साहेब? म्हणजे आपल्याकडून घडणारी एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक ह्याची आपल्याला जाणीव होणं, फील होणं. त्याच बरोबर आहे, जाणवणं, फील होणं, फिलिंग्स. पण फिलिंग येण्यासाठी गरज असते ती रिअल आईज ची. रिअलाइज, रिअलाइज नाही हो साहेब, रिअल आईज. छनोकन, पाक नजर. हो कळलं, तरी वैतागत आहे.
साहेब एक सांगू, कधी राग आला, वैताग आला किंवा एखादा मोठा प्रश्न पडला ना, डोकं शांत ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि चांगल्या गोष्टी आठवायच्या. आपसूक हसू येते बघा. खरं सांगतो, करून बघा, करून बघा, बरं वाटेल. खरंच करून बघा तुम्ही, आत्ता करून बघा. बघा तर एखाद्याने बघितलं रस्त्यावर चालणार आहे तर काय म्हणेल तो? कोण आहे, कोण आहे, करून तर बघा, बघा, अनुभव घ्या. अहो कर, खरं नाही सांगितलं ना.
बाबा. थँक्स बाबा. केस वाढले, दाढी असली का बाबा दिसतो का तुम्हाला? बाबा एवढं काय इथे एकटेच राहता का? एकटा कुठे? मी हे एवढं मोठ मालरान आहे, रस्ता आहे, दिवा आहे, झाड आहे तिकड. आणि हे बघा, आणि हे मोठ झाड आहे माझ्या वया इतकंच, माझ्या बरोबर एकटा नाही. नाही म्हणजे नातेवाईक मित्रांबद्दल विचारत होतो. म्हणजे आज तुम्ही एकटे आहात, काल कोणीतरी दुसरा एकटा होता, उद्या कोणीतरी तिसरा एकटा असतो. एकट्याला एकटा भेटला की दुखटा होतोच की नाही का? पण ती थोड्या वेळासाठीच ना. म्हणजे तुमच्या त्या क्षणिक सुखासारखं नाही का? म्हणजे सिगरेट हो, सिगरेट तुम्हाला काही क्षणासाठी समाधान देऊन जात ना. असे इथे येणार जाणार उड्याळा करता का होईना, पण समाधान देऊन जात. महत्वाचं म्हणजे समाधान देणारा माणूस आणि समाधान देणार सुख, त्यांचा सहवास. साहेब बोलू का कंटाळलात का? नाही बोला. विचार करताय का मित्राचा? येईल येईल, वाट बघा. वाट बघणं चांगलं असत साहेब, वाट बघा. आता तेच करावं लागणार बहुतेक. हसू आगिरबेक ನಿಮಗ ಖಾಣ ಝಾಲೆ ಗ ತುಮ್ಸ ನಸೆಲ್ ಖಾಲ್ಲ ನಾ ಕೈ ಯಾ ಯಾ ಕೈ ತರಿ ಖಾವು ಯಾ 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 ನಕೋ ಖಾ ತುಮಿ ಮಲ ಭೂಕ್ ನಹೀ ಸಗಳ ಬಗುನ್ ತ ವಾಟ ಲೈ ಭೂಕ್ ಲಾಗ್ಲಿಯ ತುಮಾಲ ನಹೀ ಖಾ ತುಮಿ ನಕೋ ठीक है. मगा तुम्ही काही म्हणत होता, मगा तुम्ही काही म्हणत होता बद्दल क्षणिक सुख समाधान समथिंग.
समाधान देणारी माणसं आणि सुख देणारी माणसं यांचा सहवास क्षणिकच बरा. आत्मविरेक झाला का त्रास होतो. आणि मग तीच माणसं कंटाळवाणी वाटायला तरी नाही म्हणू नका. आलोच आणि भूक लागली असेल तर खा गोळस. बाबा थांबा मी पण आलो. अरे सांभाळून सांभाळून पाय घसरेल. साहेब पिणार का थोडं? तुम्हाला भीती नाही वाटत? कसली भीती? म्हणजे मोकळं रान आहे, जंगल आहे, तुम्ही एकटे राहता. भूताची भीती म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, भूतांची भीती नाही म्हणायचंय. भूताची भीती नसतेच कधी. भीती असते ती माणसांची. माणसांची? माणसांची. त्याने झपाटलं काही दिवसांनी दुसऱ्या शरीराच्या शोधात निघून जात. माणसांनी झपाटलं ना आयुष्यभर तशीच राहते. निघून गेली तरी मनात आणि डोक्यात सावली सोडून जाते. इज नो घोस्ट इन द वर्ल्ड, इज घोस्ट इन ह्युमन माइंड. छान इंग्लिश बोलता तुम्ही. तुमच्यासारखी माणसं भेटतात ऐकायला मिळते आणि ट्राय मारतो कधी कधी वगैरे.
तुम्ही दिवसभर काय करता? कामकाज काहीच नाही. काहीच नाही मग तुम्ही राहता कसे आणि खाता काय? हसताय कशाला? काहीतरी काय विचारताय साहेब? अहो राहतो कसं म्हणजे असंच असंच राहतो की. आणि खायचं काय? एक ही भजी खाल्ली की मग अशी. मग ते मला कळलं की तुम्ही आज भजी खाल्ली आहेत, पण मी माझ्या विचारण्याचा अर्थ असा की तुम्ही काल काय खाल्लं होतं किंवा आता उद्या काय खाणार, म्हणजे दररोजचं जेवण. तसं वय काय नाही हो, तुमच्यासारखी माणसं काही ना काहीतरी देऊन जातात आणि भागतायत. ओके, म्हणजे तुम्ही भिकारी नाही आहे. भिकारी नाही आहे, भिकारी नाही आहे. आग्री वगैरे थांबतोय ना उद्या. हे बघा तो पत्रा पडलाय, तो बघा बघा, तो उचलून बघा पत्रा बघा. काय लिहिलंय बघा, काय लिहिलंय त्यावर? पंचरवाला या इकडे, इकडे या दाखव. या बघा हे अवजार बनवले बघा मी, हे आतोडी बनवले बघा. हे बघा चपला पण शिवतोय मी. आणि हे दिसतंय ना एवढं टायर वगैरे क्लीनरचं मी काम करतोय. पोटाला शांत करण्यासाठी छोटी छोटी काम करतोय आणि मनाला शांत करण्यासाठी तुमच्यासारखे लोक त्यांच्याशी बोलतोय. अपेक्षा कधी बाळगत नाही मी, अपेक्षा नाही बाळगत कोणाकडे. माझं तर म्हणणं आहे कुणाकडनं अपेक्षा बाळगूच नाही कोणी का. आपण जर एखादी गोष्ट अगदी पॅशनेटली करत असू तर त्या गोष्टीबद्दल आपण अपेक्षा का बाळगू नये? अपेक्षा न्यागिंदू कणसू निर्माण आगता. अपेक्षातून निर्माण होतात स्वप्न, आणि स्वप्न जर सत्यात उतरलं नाही ना तर मानसिक त्रास होतो. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप वाईट साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित बदल, अनएक्सपेक्टेड चेंज. एखादी गोष्ट मनाला समाधान देऊन जाते आणि एखादी गोष्ट मनाला टोचते. चांगली गोष्ट होते ना आनंद वाटून घ्यावा, पण मग सावध व्हावं की पुढं काहीतरी वाईट घडणार आहे. वाईट गोष्ट घडली ना तर मनाला समाधान वाटून घ्यावं की पुढं नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण बदल, बदल निश्चित असतो. चेंज इज द लॉ ऑफ नेचर साहेब. म्हणून म्हणतो माणसानं थांबावं. पेशन्स, पेशन्स. ओके ओके, मला कळलं की बदल घडतो, अपेक्षा बाळगू नये, पेशन्स गरजेचे असतात. मला एक सांगा, तुम्ही जेव्हापासून मला भेटला आहे तेव्हापासून काहीतरी वेगळं म्हणजे फिलॉसॉफिकल टाईप बोलताय. स्वतःला तत्वज्ञानी समजता का? एखादा मूर्ख माणूस पण जाता जाता आयुष्याचं सत्य आणि रहस्य सांगून जातो. तसंच एखादा मूर्ख समजा मला कसला तत्वज्ञान. पण तुम्ही मला अजून हे नाही सांगितलं की तुम्ही इथे एकटेच कसे? जाऊ द्या ना साहेब, खूप जुनी गोष्ट आहे ती, आवडेल मला ऐकायला. जसंही विक्या म्हणजे माझा मित्र येईपर्यंत
गोष्ट पूर्ण ऐकायला लागेल. सुरू करा. दोन भाऊ होते. बाजूच्या गावातील जत्रा संपवून ते घराकडे परत चालले होते. आणि चालता चालता त्यांना एक वळण लागलं साहेब. मग ते घरी पोहोचले की नाही? नाही ना. साहेब ऐका ना, मध्ये मध्ये थांबवू नका हो. म्हणलं ना ऐकणं चांगलं असतं. पेशन्स फुके. सॉरी. पुढे पुढे काय झालं? चालता चालता त्यांना एक धपक लागलं. त्या डबक्यातल्या पाण्याशी खेळत असताना त्यांच्या समोर एक बाई आली. मला अजूनही आठवत आहे. सुंदर देखणी, रुबाबदार, कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. लांब सडक काळेभोर केस, नक्षीकारानं केलेल्या कोरीवकामासारख्या नक्षीदार पोया, निळे निळे पाणीदार डोळे, आणि ते पाणी ओसंडून वाहू नये म्हणून त्यावर घातलेला काजळाचा पांद, गुलाबाच्या पाखरांसारखे ओठ, आणि खाली हनमुटीवर एक तीळ, नाजूक नाग मोडी कंबर, डौलदार कमनीय बांधा. हरीन चालतं ना तशी चाल. इतकी सुंदर. खूप सुंदर. साहेब पडला ना प्रेमात? काही म्हणजे तस नाही, पण खरच खूप सुंदर. पण मग पुढे काय झालं? दोन भावांमधला मोठा भाऊ तिच्यावर भावूनच गेला. नकळत तिच्या दिशेने सरसावू लागला. तिच्या जवळ जाऊन तो तिच्याशी बोलला. मी नग बोलत असलवे न तुंबा चनागे कान सतिया नीन सौंदर्य दास्वाद. काय पकवत आहे? असं कुठे होत का? हो असं तर शहरात सुद्धा होत नाही की तुम्हाला एक मुलगी आवडली, तुम्ही तिचा हात धरला आणि म्हणे चल फिरायला. ओ कान फडवेल ती. का शक्य नाही? का शक्य नाही? सौंदर्यापुढे भले भले झुकत्यात. हा तर एक साधा मुलगा होता हो, तुमच्यासारखाच. आणि मनातली इच्छा व्यक्त करण्यात काय चूक आहे? जगात प्रेम कोणाला नकोय साहेब. म्हणजे ती खरंच काहीच म्हणाली नाही?
ती त्याच्याशी नजरेनं बोलायला लागली. बारक पोरग कधी त्याच्याकडे कधी तिच्याकडे बघतच राहील. ती वळली आणि मोठा भाऊ तिच्या मागे चालू लागला. ते बारक पोरग तपके पावलं त्यांच्या मागे चालू लागलं. चालता चालता ते तिघे जण एका पुलावर येऊन पोहोचले. तिने डोळ्याने इशारा केला. तसा तो मोठा भाऊ लहान भावाला जाऊन बोलला. बाळा मी लगेच आलो, तू इथेच थांबा. आणि तो तिच्या सोबत निघून गेला. बराच इरस झाला त्याचा मोठा भाऊ काय परत आला नाही. तेव्हा तिथे एक माणूस आला. पण तो त्याला बोलला, मारत डोल. अरे काय करतोस इथे? दादाची वाट बघतो. दादाची वाट बघतो. बरं बरं, जास्त वेळ थांबू नको. हा रस्ता लय वाईट आहे. तो माणूसही निघून गेला साहेब. आणि ते पोरग आपल्या भावाची वाट बघत पुलावरच थांबलं. भाऊ काय आला नाही म्हणून ते पोरग आपल्या भावाला शोधायला पुढे निघाला. पण पुढे वाटेत त्याला शेकोटीची उभं घेणारा एक माणूस भेटला. अरे माझ्या दादा दिसले कोण जाताना. काय म्हणाला तू? नाही बैल म्हणाला तो. आणि तसं ते पोरग पुन्हा पुलावर जाऊन थांबला. समया समया सॉरी यार, खरंच सॉरी. अरे ते उमीची गाडी आहे ना यार, माहिती ना तुला. काय फालतू किरी विक्या, मूर्ख वाटलो मी तुला. सॉरी बोललो ना यार. तुझ्या सांगण्यावरून मी मुंबईची सगळी कामं सोडून इथे आलोय. 8 तास ट्रॅव्हल करून आलोय मी इथे. तुम्हाला फोन केला तर तुमचं काय? 5 मिनिटात येतोय, 5 मिनिटात येतोय. आलो ना यार मी. गेली 2 तास झाली इथे बसलोय मी. तरी हे होते म्हणून माझा टाइमपास तर नाही, म्हणजे टाइमपास नाही झाला. तू चल, तुझ्याशी बोलतो मी. चल चल. थांबा ना, गोष्ट पूर्ण नाही झाली. अहो आता माझा मित्र सुद्धा आलाय आणि खूप उशीर झाला. आता मला जाऊ द्या. आपलं ठरलं होतं ना साहेब, गोष्ट पूर्ण ऐकणार आपलं ठरलं होतं. हो पण आता तो पण आलाय आणि खूप उशीरही झाला. आणि हा गोष्ट खरंच खूप छान होती. आता मी निघतो आणि इट वॉज नाईस टू मीट यू. ओके अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय बाय. चल तू. गोष्ट ऐकायला पाहिजे होती तुम्ही.
काय काय बघतोस काय? चल, अरे चल चल, बनवलंस ना चुप. अरे यार सॉरी बोललो ना यार तुला, आता काय मारणारच आहे का? चल ना तू, चल काढ. काय तू यार, ही काय वेळ यायची? अरे ऐन वेळी गाडीने टांग दिली यार, यामुळे उशीर झाला. काय चल, सगळी व्यवस्था करून झाली आहे, चल पटकन. तू गाडीने टांग दिली ना? कुठे मग गाडी कुठे? बंद पडली गाडी म्हणून गॅरेजवर ठेवून यावं लागली. अरे जबरदस्ती चालत यावं लागलं यार, तुझ्यासाठी आलो यार. उगाच रे वाचा ऐकलं, उगाच. अरे यार रस्ता तरी माहिती आहे का? अरे माहिती आहे ना बाबा, बघ इथून नका एक वॉट्सअप लागेल समोर, इथून लगेच 5 मिनिटाला पोहोचू आपण. चाल ना मित्र, चल हात काढ. गाडीने टांग दिली म्हणे, किती चिडचिड करतो रे तू. हा बघ इकडून चल, ये. हे बाबा तुला नक्की माहिती आहे ना? अरे माहिती आहे मला, चल तू इकडे दाखव टॉर्च. हो हो मूर्खपणा चाललाय सगळा. बघा थोडस इकडे, मला शिकव नको तू, चल पुढे चल. समान खाली दाखव ना इथे. अरे हो रे बाबा मूर्खपणा सगळा. तुला माहिती ना तुझ्यामुळे आलो इथे. अरे तुझ्यासाठी प्लॅन केलं यार सगळं. तुझ्यासाठी प्लॅन केलं, घ्यायला यायचं ना वेळेवर. युजलेस. लवकरच पोहोचू आपण. अरे काही दिसत नाहीये, या साईडला जायचं आपल्याला. काय झालं यार, मी घेतो ना बॅग. हे बघ आत्ता फोन कर त्या ओमीला, आत्ताच्या आत्ता गाडी बोलव इथे. आय डोंट नो मॅन, समय गाडी हवी मला इथे. समय आता 5 मिनिटासाठी ओमीला कशाला बोलवायचं? 5 मिनिट 20 मिनिटं झाले मूर्खासारखा फिरतोय मी इथे. अरे माझा एक, मी काय म्हणतो, माझा ऐकतो तू जरासा. तुझं शांत बस, मला आत्ता गाडी हवी इथे, दॅट्स इट. हे बघ इथे जवळच आण आहे, पोचलोच आपण लगेच. तू तिथे फ्रेश हो, आपण 2 मिनिटात पोचू मित्र. चल ना चल ना आम्ही, प्लीज हात सोड. मूर्ख वाटलो? सॉरी ना यार, सॉरी बोललो ना यार. चल ना आता बघ पोहोचलो. चल चल प्लीज 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 ना यार, माझ्या चल टॉर्च दाखव खाली. किती लांब आहे तुझा आड? हा बघ आला. हा ना हात दे. अरे दे Thank you.
मागे हो मागे होते काय करतोयस पाणी काढतोय सॉरी हळू सोम्या लावस आटो मा यार सडक आणि काळे भोर आहेत सुंदर माथा आणि भुवया अगदी एखाद्या नक्षीकारानं केलेल्या कोरीव कामासारख्या पाणीदार डोळे उलस नाक आणि त्या नाकाच्या खाली गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आणि हनुवटीवरती नाजूक सतील डौलदार कमनीय बांधा नाजूक नागमोडी कम डौलदार कमनीय बांधा नाजूक डौलदार कमनीय बांधा नाजूक नागमोडी कंबर भेटला होता बघतो रे विक्या सांब्या अरे त्या म्हाताऱ्याला मार गोळी असं करायला लागलं नाही नाही ऐक 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 माझा ऐक काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय विक्या एक काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय विक्या सांब्या
विक्या हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतो आहे मला. विक्या 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 सोम्या फक्त 5 मिनिटं काम फाते करून नाही 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 प्लीज विक्या ऐक माझं विक्या अरे विक्या मित्राची वाट बघतोय. जास्त वेळ थांबू नको. रस्ता खूप वाईट आहे. ते दोघं असतात मग आम्ही 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 पण दोघं आहोत. त्यांना त्यांना काय वाटत त्यांना काही काही ओळख लागत त्यांना. ते डबक आम्हाला भीक लागली होती मग त्यांना ती सुंदर बाई भेटते आम्हाला भेटली आणि मग तिघा एका पुलावर येतात आणि मग त्या दोघांमधला एक जण निघून जातो मग एक माणूस येतो लागलं नाही तुम्हाला.
का मुलाला आणि मुलीला जाताना पाहिलेस? हा रस्ता कुठे जातो? तू काय करतोय तिथे? ऑनलाईन साहेब आणि लागा लागली म्हणून लाकडं जमा करतोय शिकुटीला. ते दोघं असतात मग त्यांना एक वळण लागतं मग दबकं लागतं मग त्यांना ती सुंदर मुलगी भेटते मग ते एका पुलावर चालत येतात तिघं मग त्या ते दोघं जण निघून जातात मग एक जण पुलावर राहतो मग एक माणूस येतो मग तो पण निघून जातो मग हा एकटा पुलावरचा जो आहे तो त्याच्या भावाला शोधायला जातो तिथे त्याला एक शेकोटची ऊब घेणारा माणूस भेटतो मग तो परत पुलावर येतो आणि मग विक्या येतो असं नाही होऊ शकत. आता खूप बडबड करतो त्यांनी नक्की काहीतरी करू शकत. अरे काय काय वैतांगू नका साहेब तुला नियती बघ डेस्टिनी हो मी ती आपल्याला बऱ्याच गोष्टीतनं काही ना काहीतरी सांगूच पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकायला पाहिजे पण तोपर्यंत येळ निघून गेलेली असते साहेब म्हणून म्हणतो माणसाने थांबाव पेशन्स खूप महत्वाचे जरी वेळ निघून गेलेली असली तरी तो म्हातारा तर नाही निघून गेला मला गरज आहे तुझी आत्ता.
कुठे जाऊन बसलाय हे बाबा? अरे असं का करतोयस रे बाबा? कुठे गेला? मला आत्ता गोष्ट ऐकायची. मग माझा मित्र अडकलाय. हे माताऱ्या, मी तुम्हाला गोष्ट सांगतच होतो. तुमचा डोळा लागला काय? सॉरी, अरे त्या गाडीमुळे खूप त्रास झाला रे.
त्यामुळे उशीर झाला. बोला रे संजय. सॉरी ना यार. मला तुमचे मित्र आले. याद तुम्ही चल पुढे काय होत कशाच. गोष्ट गोष्टी काय घडत असतात हो. काल एक गोष्ट घडली, आज एक घडली, उद्या कुठली तरी दुसरी घडणार आहे. त्यात काय एवढं. चला आता वेळ नका घालू, उशीर झालाय बघा. वाजले की चला 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 निघा निघा निघा. चला मित्र पण आले तुमचे. चला या येऊया. चला चला चला. या बसा बसा. चला चल चला या बसा बसा. हॅपी जर्नी साहेब. काय झालं ना साहेब, ते पोर त्याचा भाऊ परत येईल म्हणून त्या पुलावर जाऊन थांबला. पण बराच वेळ झाला त्याचा भाऊ परत आलाच नाही. आणि ते पोर त्याला शोधायला निघाल. चालता चालता त्याला कळलंच नाही कुठे होऊन पोचलं. एक तास झाला, बरेच तास झाले शोधतच राहिला. डोक्यात विचार आणि मनात शंका, त्याच्या भवऱ्यात त्याला समोरचा रस्ता धूसर दिसायला लागला. आणि ते इथे येऊन पोचला.
ते पोर जर अजून थांबलं असत कदाचित त्याचा भाऊ त्याला भेटला असत. म्हणून म्हणतो थांबणं चांगलं असत. तुम्ही थांबला कदाचित ते पोर त्याला कारण असेल. पण त्या पोराला कळलंच नाही थांबायचं. त्या पोराला नाही कळलं ते वाचत. गुड मॉर्निंग. काय करतोयस? काही नाही. मला तुझा फोन दे ना. ओ ओ शुअर. माझा स्विच ऑफ झाला. अरे नो इश्यू. अरे विक्या, अरे किती वेळ. ए उम्या, अरे काय बोल रे. मला जरा बोलायचं तुझ्याशी. बोल ना. I love you. काही नाही, अवॉइड कर. अच्छा लिसन, लीलाला सांग की मी 4-5 दिवस ऑफिसला येणार नाहीये. आणि जमलं तर तू, आद्य आणि आई इकडे या आपल्या घरी आपल्या गावी. आणि कसंही आईला खूप दिवसांपासून इथे यायचंच. म्हणतोय थोडं थांबाव. बर सम्यक. सम्या, काका. हो काका. काका इथे कोंडवाडी कुठे आहे? या या सांगतो या. कोंडवाडी कुठे आहे ते सांगतो की बसा थोडा वेळ. हो जाम वैता गेला काय एवढा लांबचा प्रवास करून करून. एकटं झालं? एकटं झालं. बरं कसं जायचं इथून? किती लांब आहे? बोलू दे आता जरा से ऐकुनी झाल्यावरी बोलू दे.
you.